बिभत्स रस म्हणतात. बिभत्स रस म्हणजे किळस आली पाहिजे. वमनते मनी बैसलेसे, तसं ती घाण. बाबा लयच पाट, थंडी, ऊन, पाऊस पडायला, पहिलं बिड्या वडल्या, सिगरेट वडली, गांजा वडला, म्हणून हे पाप भोगायलो. त्याला कळतं आपलं काय चुकलं आहे. तुम्हाला वाटतं का मटण खाणाऱ्याला मटण वाईटही कळत नाही? मटण खाणारा असा गाडीतून उतरला, ओ हो 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 साहेब आले, या या या, आजची आरती तुमच्या हातानं ते म्हणते आज नाही, आज आमच्या मीटिंगमध्ये खाण्यापिण्याची पार्टी होती, मी वाईट खाल्ले, वाईट पेले, उद्या आंघोळ करून येतो. म्हणजे त्यालाही माहिती आहे खाल्ल्यानं. तुम्हाला वाटतं का दारू पिणाऱ्याला दारू वाईटही कळत नाही? पिणारं सोडा, न पिणाऱ्यानं सांगितलं काही नवल नाही, पेल्यावर सुद्धा ते म्हणते महाराज ह्याच्यात काही मजा नाही, तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, लेकरबाळाचं वाटोळं, गावात इज्जत नाही, बायको किंमत करीत नाही, पूर्ण खेटारांना मारतात, कुत्रसुद्धा जवळ येत नाही. एक सांगू, मी म्हणलं सांगा, कृष्णाचं खानदानसुद्धा ह्या दारूनं खलास केलं. एवढा देव परमात्मा कृष्ण, त्याच्या लेकरायला वारुणी नावाची दारू समुद्रमंथनातून निघालेली, त्यांना ती पटली नाही म्हणून त्याच्यापेक्षा किक बसणारी मेरेक नारायण. भागवतामध्ये नाव आहे दारूचे. तुम्हाला वाटेल की महाराज बी मेरेक नावाची दारू पिऊन धुंद झाले आणि आपसापसामध्ये मारामारी करून खल्लास झाले. देवा लावायला राहिलं नाही. भागवत ऐकलं आहे का? ते मला म्हणते. आता आमची दोस्त मंडळी म्हणते दादा बोला की, आता मी जे बोलणार आहे तर तेच बोलायले, मग त्याला वेगळं सांगण्याची काय गरज आहे? तसं प्रत्येक माणसाला या दोन गोष्टीची गरज आहे. दुःख घालवायचं आहे. जगातला कोणताही माणूस, कोणत्याही गावाचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही ग्रंथाचा, कोणत्याही संतांचा आणि कोणत्याही देशाचा असू द्या, त्याला दुःख घालवायचं आहे आणि सुख मिळवायचं आहे. दुःख गेल्याशिवाय सुख मिळत नाही आणि मिळालेलं सुख टिकण्याकरता, म्हणून दोन्हीला मिळून शास्त्रानं समाधान म्हटलंय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष, म्हणजेच समाधान. व्यासांना नारदाने सांगितलं, व्यासानी हरिवंश पुराण लिहिला आणि कृष्णाचं चरित्र गोकुळातलं लिहिल्याबरोबर त्यांना बाहेरून नाही आतून समाधान मिळालं. आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सबाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे, आनंद. आणि म्हणूनच आम्हाला सांगितलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज रामाचं चरित्र मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा, एक बाणी, एक वाणी, एक राणी. त्याच ते कर्म प्रधान आहे आणि कृष्णाचं चरित्र ज्ञान प्रधान आहे. एकंदर 24 अवतारामध्ये 2 अवतार सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्यानं मानले नाहीत. एका कामाकरता येऊन कोट्यावधी काम करतो त्याला पूर्ण चरित्र म्हणतात. एका कामाकरता येऊन एकच काम करतो त्याला अंश चरित्र म्हणतात. एक काम करण्याकरता असे सगळे मिळून करतात. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला त्याला अंशांश चरित्र म्हणतात. ज्याचा अंदाज करता येत नाही त्याला कला चरित्र म्हणतात. भक्ताच्या कैवाराकरता धावून येतो त्याला आवेश चरित्र म्हणतात. आणि ते पूर्ण म्हणून असे गर्गमुनीनं चरित्राचे 6 प्रकार पाडले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. त्यामध्ये 2 दुर्जनाचा येणे करुणी संवार, पूर्णावतार रामकृष्ण, राम कर्मप्रधान, रामासारखं वागा,
एक वचनी एक पत्नी एक बाणी, त्याला पुरुषोत्तम म्हणतात. उत्तम पुरुषाची मर्यादा, मर्यादा पुरुषोत्तम. आणि कृष्ण पुराण पुरुषोत्तम, आवडेते करशी देवा कवन करी तुझा हेवा, त्याचा अंदाज लागता येत नाही. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती, वेदाला शास्त्राला कोणालाच कळाला नाही. महाराज असं चरित्र ज्ञानप्रधान जर म्हणताल तर शास्त्रामध्ये ज्ञान दोन प्रकारचं, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. मग कृष्णाचं चरित्रसुद्धा गोकुळातलं दोन पद्धतीचं आहे. ए दसे चरित्र केले नारायण.